आवाज झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे। वाजत गाजत आला माझा बाप्पा रे। वाजत गाजत आला मोरे हरे बाप्पा मोरे हरे मोरे हरे बाप्पा मोरे हरे गणपती बाप्पा। नाद 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 नाही करायचा या चौकात नाद नाही करायचा। आमचा बाप्पा आहे नवसाचा त्याच्यासाठीच उपवास धरला करी रक्षण बाल भक्तांचे दुःख हरी तो साऱ्या जगाचे सुखी ठेवी तो साऱ्या जगाला असा आहे हो माझा बाप्पा। तुझ्या चरणी ठेवी तो माथा ते आशीर्वाद आम्हाला माझा बाप्पा रे। वाजत आला माझा बाप्पा रे। वाजत गाजत आला मोरे हरे बाप्पा मोरे हरे मोरे हरे बाप्पा मोरे हरे गणपती बाप्पा। माझ 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 नाही करायचा या चौकात माझ नाही करायचा। आज आहे दिवस आनंदाचा गणराया गणपती बाप्पाचा झालाय घरोघरी विराजमान माझ्या बाप्पाचे गुणगान त्याची शक्ती अपरंपार गणनायक तो ओंकार ज्याच्यासाठी तळमळला असा वर्षांनी सण आला माझा बाप्पा रे। वाजत गाजत आला माझा बाप्पा रे। वाजत गाजत आला मोरे हरे बाप्पा मोरे हरे मोरे हरे बाप्पा मोरे हरे गणपती बाप्पा। पवनारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 याची स्थापना 1985 साली या सेक्टरमध्ये केलेली आहे आणि हे 33वं वर्ष आहे। गेले 32 वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करत असताना मी प्रथमतः सेक्टर 17 सर्व रहिवासी व्यापारी बंधुभगिनींना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो। आणि आज वार्ड क्रमांक 63 हा गणेशोत्सव साजरा होत असताना मोठ्या उत्साह आणि आगमन सोहळा आम्ही केलेला आहे। कायद्याचं बंधन ठेवलेलं आहे आपण पाहिलं असेल की बंदमध्ये बंद ते कायद्याचं पालनसुद्धा मी बंद पालन केलेलं आहे। आणि ज्या काही वाद्यवृंदावरून जे पारंपरिक वाद्यवरून ढोल वगैरे असे वाजत होते काही ठिकाणी गाड्यांचा आवाज येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आपण त्या कायद्याचं पालन करून पूर्णपणे आवाज आपण बंद केलेला आहे। नवसाला पवणारा महाराज आपण पाहिला असेल की या गणपतीला मी वर्षानुवर्ष गेले 2-4 वर्ष हेच गोष्टी सांगतो की या गणपतीला अतिशय भावनोत्सव लोकांनी काही दागिने घातलेले आहेत मग तो मुकुट असेल पावले असतील हात असेल आज आपण बघितलं असेल सोनपट्टा घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्या हातातले कळी घातलेले आहेत असं प्रत्येक वर्षी काही नाही काहीतरी या गणपतीला पब्लिक म्हणजे समाजातून काही लोक म्हणजे कुठल्याही जाती धर्माची ते असेल परंतु त्या हा मंडळ विदाउट जाती धर्म म्हणजे कुठल्याही प्रत्येक जाती धर्माचे या मंडळामध्ये कार्यकर्ते आहेत। आणि हा आगमन सोहळा साजरा करत असताना मला वाशी पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय मुंबई महापालिका आयुक्तालय मुंबई महापालिकेचं वार्ड ऑफिसर डी सी पी ई सी पी
आणि इथे जनतेने अतिशय शांततेत मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. तसंच या आगमन सोहळ्यासाठी मुंबईतील सर्व इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा फोटोग्राफीवाले असतील ते सगळ्या पत्रकारांचं मी धन्यवाद मानतो. आणि असा सोहळा हा पुढच्या वर्षानुवर्ष हा चालत राहणार आहे आणि आपणही या ठिकाणी आलात, या गणपतीच्या आगमन सोहळ्याचं शूटिंग केलं त्याबद्दल मी आपल्यालाही सुद्धा धन्यवाद देतो. आणि या शक्यसत्रामधील परत एकदा सर्व रहिवासी व्यापारी शक्य 1-2 असतील किंवा शक्यसत्रामध्ये असतील किंवा नवंबरतील जनता असेल त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं, गेले 32 मला सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि यावर्षीसुद्धा इथून पुढे ते सहकार्य करतील याची अपेक्षा करतो आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो.